पोहोचलेली आहे सीएसटी स्टेशनला आणि आम्ही चाललो आहोत फोर्टचा राजा बघायला पहिला. चला, आणि हे आहेत माझे मम्मी पप्पा जे मला दोघं पण बघत नाही मॅड आहे आणि खूप गर्दी आहे. हाय मम्मी. पप्पा ऑफिसवरून आलेत. पप्पा पप्पा हाय. चला तर मग आधी आपण जाऊया फोर्टचा राजा बघायला आणि संध्याकाळची वेळ तर मजा येईल. लाईन आहे बऱ्यापैकी पण होईल दर्शन लवकर. आणि हे आहे बाहेरून डेकोरेशन फोर्टचा इच्छापूर्ती गणेश. चला मग आतमध्ये बघूया कसं आहे. सो एवढी लाईन आहे आणि आम्ही आता लाईनमध्ये उभं राहायला चाललो आहोत. बघूया किती वेळा दर्शन होत आहे. आता आम्ही आलो आहोत फोर्टच्या राजाला. हाय फोर्टचा राजा. हे प्रेझेंट देत आहेत घे समजा घ्या तरी. आता आम्ही चाललो आहोत फोर्टचा चिंतामणी बघायला. आमचं फोर्टचा राजा आणि फोर्टचा इच्छापूर्ती गणेश बघून झालेला आहे. आता चिंतामणी फोर्टचा चिंतामणी बघितल्यानंतर आम्ही जाणार आहोत लालबाग परेलला आणि मग तिकडचे आम्ही सगळे गणपती बघणार. हे आहे मुंबईचा ट्रॅफिक. आता आमचं जेवण झालेलं आहे. जरासा नाश्ता टाईप केलेला आहे. आता आम्ही चाललो आहोत लालबाग परेडला. आमचे सी एस टी म्हणजे फोर्टचे सगळे गणपती बघून झालेले. सो आता आम्ही चाललो आहोत चिंचपोकळीला. हे आता आम्ही चिंचपोकळी स्टेशनला पोहोचलो. तिथून ही लाईन आहे बाहेर पडायला. आता आम्ही चाललो आहोत पहिला चिंता चिंचपोकळीचा चिंतामणी बघायला. बघा मम्मी पप्पा रात्रीचे 9:30 झालेले आहेत आणि एवढी गर्दी आहे. आता आम्ही चाललो आहोत रंगारे बदकचा गणपती बघायला जिथे अक्कलकोटचा देखावा केला आहे. गणपतीचा आता डेकोरेशन म्हणजे देखावा कसा आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हा आहे रंगारे बदकचा आणि हा आहे देखावा. Thank you.
आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आता आम्ही झालो काळा चौकीचा महागणपती बघायला. एवढी गणपती असते मुंबईला गणपतीच्या दर्शनाला. आणि ती लालबागची लाईन आहे ती खूप मागून सुरू झालेली आहे. लालबागची लाईन काळ्या चौकीच्या गणपतीच्या इथून लालबागची लाईन सुरू झालेली आहे. महाकाळेश्वरचं मंदिरचं यावेळेला केलेलं आहे ते देखावा. ही गर्दी बघा एवढी गर्दी असते. मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा राजा बघायला चाललो. हे आहे महाकाळेश्वर मंदिरचा देखावा मुंबईच्या राजाचा. आणि तिथून वरती तिथून बाई किती ती गर्दी. आता वाजले आहेत रात्रीचे पहाटेचे पावणे चार. आणि आम्ही आता डोंबिवलीत पोहोचलो आहोत मुंबईचे गणपती बघून. त्याच्यात पण आम्हाला लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी बघता आला नाही. कारण बाकीच्या झाला एवढी गर्दी आणि एवढी लाईन होती की त्याच्यातच वेळ गेला. आमचा फोर्टचे सगळे गणपती बघायलाच आम्हाला 9 वाजले. त्याच्यापुढे मग आम्ही चिंचपोकळीला गेलो आणि मग तिथून आम्ही बाकीचे बघितले. सो त्या चिंतामणीला अतिशय गर्दी होती. आणि तुम्ही पास घेऊन जा किंवा काही पण करून जा तुम्हाला तेवढीच गर्दी लागणार होती. आणि दरवेळेला कसं चिंतामणीचं बाहेरून पण तुम्ही दर्शन घेऊ शकता मुखदर्शन होतं. पण यावेळेला ते पण नाही कारण का त्यांनी स्क्रीन ठेवली होती. सो तुम्ही खालून वाकून बघितलं तरी पण दिसणार नाही. आणि लालबागच्या राजाची तर लाईन पार म्हणजे कुठपर्यंत खूप लांब होती. सो आम्ही ते दोन सोडून बाकी सगळे गणपती बघितले. सो तेच मी टाकणार आहे व्हिडिओमध्ये. आणि आता मी झोपते मला खूप झोप पाहिजे. ओके बाय गुड नाईट गाईज थँक्यू फॉर वॉचिंग.